मुंबईतील कोळी महिलांनी बेकायदा परप्रांतीय मासळी विक्री करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. याबाबत त्यांनी महानगरपालिका आणि गोरेगाव पोलीस प्रशासनाला निवेदन दिले. परप्रांतीय नागरिक अवैध पद्धतीनं गोरेगावात मासळी बाजार सुरू करून घरोघरी मासळी विक्री करतायत, यामुळं कोळी महिला व्यावसायिकांचं नुकसान होत आहे अशी तक्रार कोळी महिलांनी केली आहे. संपलाय, आमच्या मुलांचे जॉब गेले. आमचा व्यवसाय, मूळ व्यवसाय आमचा हा मच्छीचाच व्यवसाय आहे आणि त्यामध्ये आता प्रत्येक परप्रांतीय बंगाली सगळे येऊन येऊन मच्छीचा व्यवसाय करायला लागले. त्याच्यामुळे आमची मच्छी ही एक एक महिना सडायला लागली. एक एक वेळी 15-15 हजार आम्ही खोट खायची आणि हे रोज आणणार आणि रोज टप्प भरून हे मच्छी विकणार. पण आम्ही BMC ला त्याच्यासाठी आम्ही पत्रक दिलेलं आहे, गोरेगाव पोलीस स्टेशनला सुद्धा पत्रक दिलेलं आहे. पण आम्हाला सांगतात की तुम्ही सुद्धा भैयांसारख्या डोक्यावरती टोपल्या घ्या आणि फिरा. आता आमचं वय आहे का, आम्ही वयाच्या 6व्या वर्षापासून, आज माझं वय 54 आहे, 48 वर्ष झाले मी इथे बसून व्यवसाय करते. आता माझ्यानी होणार आहे का? मग करोनामध्ये माझ्या एक मुलगा कमवत आहे, त्याचा सुद्धा जॉब गेलेला आहे. त्याच्यामुळे आमची परिस्थिती खराब आहे. करोना फक्त काय परप्रांतीयांसाठी झाला होता काय?